नमस्कार मंडळी, कसे आहात तुम्ही सगळे? मजेत आहात ना? स्वागत आहे तुमचं श्वेरिन सिटीच्या पार्ट 3 मध्ये. पार्ट 2 मध्ये तुम्हाला श्वेरिन सिटीमधला एक राजवाडा दाखवला होता. सुंदर अशी रोमॅन्टिक शहर हे तुम्हाला दाखवलेलं होतं. पार्ट 1 आणि 2 तुम्हाला दोन्हीही आवडले आणि राजवाडा मुळात तुम्हाला खूप जास्ती आवडलं, भरभरून प्रेम मिळालं, त्यासाठी मनापासून आभारी आहे. तर चला मग आजच्या या पार्टमध्ये बघूया श्वेरिन सिटीबद्दल अजून इंटरेस्टिंग गोष्टी. नवीन असाल तर चॅनलला प्लीज सबस्क्राईब करा. तर राजवाडा बघून झाल्यानंतर आम्ही हे शहर बघत होतो, काही खायप्यायच्या गोष्टी घेतल्या होत्या आणि सहज मस्त मज्जा करत फिरत होतो. आणि मेन गोष्ट काय आहे की इथे मला सोन्याचं दुकानसुद्धा दिसलं, म्हणजे सोनाराचं दुकान दिसलं. पण ते काय माहिती, शनिवार असूनसुद्धा बंद होतं. पण ॲज युज्युअल इथे कायम असे काचेमध्ये सगळ्या हे सोन्याच्या गोष्टी आहे किंवा काही मोत्यांच्या आहे, दागिने आहे, ते लावलेले असतात. आणि हे असेच असतं, याच्यावरती शटर वगैरे लावत नाही. ही इथली एक वेगळी गोष्ट आहे. मी जर्मनीमध्ये ऑल ओव्हर भरपूर ठिकाणी बघितलेलं आहे की इथे अशा काचेमध्ये गोष्टी ठेवतात, जरी दुकान बंद झालं तरी पण. आणि छान मस्त, म्हणजे विंडो शॉपिंग ज्याला म्हणतो आपण, ते करू शकतो. त्यानंतर आम्ही थोडं पुढे आलो आणि पुढे आल्यानंतर आम्हाला रिअल इस्टेटचं ऑफिस दिसलं. आणि तिथे पण ॲज युज्युअल असं जर्मनीमध्ये ना बऱ्याच ठिकाणी असं डिस्प्लेवर लावलेलं असतं की हे हे घर आहे, किती स्क्वेअर मीटर आहे, किती रुपयांना आहे, म्हणजे युरोजला आहे, त्या सगळ्या गोष्टी. मग सगळेजण बघत होते की कोणतं घर छान आहे, अपार्टमेंट कसं आहे, किती रुपयाला आहे. तर ओव्हरऑल आपल्याला त्या शहराबद्दल माहिती होतं की हे शहर किती एक्सपेन्सिव्ह आहे किंवा इथे राहणं किती स्वस्त आहे. तर ते आम्ही बघत होतं, तर ते तुम्ही इथे बघू शकता. तर जसं की हे एक घर होतं ज्याचा एरिया जो होता तो 917 स्क्वेअर मीटर आणि 140 स्क्वेअर मीटरचं कन्स्ट्रक्शन होतं आणि याची किंमत या शहरामध्ये होती 6,70,000 युरो आणि टॅक्सेस वगैरे पकडून जवळपास हे 7.25 करोड रुपयाचं घर होतं. आणि हे जे घर होतं हे तिथलं सगळ्यात महाग घर होतं, याची किंमत होती 22.5 करोड रुपये आणि त्याच्यावरती लागणारे टॅक्सेस. त्या घरावर केस सुरू आहे, त्याच्यामुळे हे घर बंद पडलंय. बाजूची बिल्डिंग कोणतं? हा, याचे ते पट्टे काढले आहेत जुनं जे दिसतात ते. करेक्ट आहे, करेक्ट आहे. नाही काढलेले दिसतंय राज्यात ते. या घराला ऍक्च्युली खालपर्यंत कवलं लावलेत. सॉरी, माझ्या तोंडामध्ये ॲक्च्युली चॉकलेट होतं, त्याच्यामुळे थोडंसं माझ्या आवाजामध्ये चकचक आवाज आला असेल तर क्षमा असावी. तर या ठिकाणचं हे एक ऑप्टिकल तुम्ही बघू शकता या शहरातलं, म्हणजे चष्म्याचं दुकान. त्यानंतर आम्ही थोडं पुढे आलो आणि पुढे आल्यानंतर इथलं एक सेंट मेरी चर्चजवळ एक छान स्क्वेअर आहे, मार्केट स्क्वेअर. आणि त्याच ठिकाणी ॲक्च्युली एक गव्हर्नमेंट ऑफिस पण आहे, समोर तुम्हाला दिसत असेल राट हाऊस, म्हणजे इथलं गव्हर्नमेंट ऑफिस ज्या ठिकाणी सगळे गव्हर्नमेंटचे कामं होतात. आणि तेही खरंच खूप सुंदर होतं. आणि हा जो स्क्वेअर आहे या ठिकाणी मोस्टली काय होतं, जसं क्रिसमस मार्केट आहे किंवा कोणता प्रोग्राम आहे तो सेलिब्रेट करण्यासाठी एक ठिकाण असतं प्रत्येक शहरामध्ये, ते हे ठिकाण आहे. आणि खरंच म्हणजे वाईब्स खूप छान होत्या. आणि त्यानंतर आम्ही गेलो सेंट मेरी चर्चमध्ये, पण अनफॉर्च्युनेटली तिथलं काहीतरी काम सुरू होतं. अनफॉर्च्युनेटली हे चर्च बंद आहे आता, कारण इथे काम सुरू आहे. आणि याच्या अपोजिट साईडवाले या बिल्डिंगमध्ये पण खूप काही काम सुरू आहे. इट्स ओके, आज आम्ही पॅलेसमध्येच खूप जास्ती हॅप्पी होतो. तर आता आम्ही एका चर्चमध्ये जातो आहोत, यायच्या बाजूचं जे आहे ते. आणि इकडनं जायचं आहे ना, आणि बाकीचे सगळे गेले आहेत, ऑर्डर करतात आहे, रेस्टॉरंटमध्ये गेले आहेत. वेळ कमी आहे, भूक लागलेली आहे, त्याच्यामुळे आम्ही आणि बॉबी जातो आहे बघायला आणि शूट करून तुमच्यासाठी व्हिडिओ घेऊन येण्याकरिता. नॉर्वेमधून एक असतं सायकलच आहे ना हे. नॉर्वे मध्ये काय आहे की तुम्ही असं पाय ठेवायचा आणि मग ते असं ढकलत ढकलत वर नेत नॉर्वे मध्ये, कारण तिथं लँडस्केप खूप असं उंच वर खाली वर खाली असत ना. हा राईट, ते चांगलं बनवलं आहे ना सायकलसाठी. पोहोचले बाबा आपण चर्च जवळ. उतरताना तिथं काही वाटणार नाही, चढतानाच आपले तंगडे तुटतील. आणि या चर्चच्या आजूबाजूलाच हे चर्च आहे आणि या चर्चच्या आजूबाजूलाच तसेच घर आहेत, म्हणजे हे घर आहेत टोटल. या साईडला पण बघाल तर हे घर आहेत, हे घर पण तसेच आहेत त्याच ब्रिजचे जुन्या काळातले. बहुतेक बंद झालं आहे पण बेलचा आवाज येतोय, ट्राय करू आतमध्ये जाण्याचा प्रयत्न करू. चला, इथनं ट्राम गेली. अच्छा, इथनं असं जायचं मग आपल्याला इथनं. आता आम्ही चर्च पासून ऍक्च्युली चाललो आहे, मी एकटीच आहे, बॉबी कॅमेरा घेऊन आहे आणि रजतानी बाकी सगळेजण रेस्टॉरंटला गेले आहेत. तर आता आम्ही तिथे पोहोचतो, जेवण वगैरे करून घेतो आणि नंतर रजतानी मी तुम्हाला भेटतोच.
तर झालं असं की चर्च बघून झाल्यानंतर आम्ही जेव्हा रेस्टॉरंटमध्ये गेलो आणि हे अगोदरच पोहोचले होते, ऑर्डर पण देऊन झाला होता, पण तरीही आम्ही पोहोचतपर्यंत ऑर्डर काही आल्या नाही. खूप लेट सर्व्हिस होती तिथली आणि मग जेवण वगैरे केलं पटापट. आणि त्या स्टेशन म्हणजे त्या रेस्टॉरंटपासून आम्हाला स्टेशनपर्यंत पोहोचण्यासाठी जी ट्राम होती ती फार लेट होती आणि आम्हाला लवकर पोहोचायचं होतं, त्याच्यामुळे आम्ही पटापट वॉक करतच निघालो. निघता निघता ज्या ठिकाणी तुम्हाला व्हिडिओची सुरुवात झाली होती, पहिल्या पार्टमध्ये तुम्हाला तो छान सिटीचा एरिया दाखवला होता, तो रात्री कसा दिसतो ते तुम्ही बघू शकता. ते थोडंसं मी पटकन शूट केलं तुमच्यासाठी आणि मग आम्ही पोहोचलो मेन रेल्वे स्टेशनला. तर अशी काहीशी यांची ट्राम आहे आणि यांची फ्रिक्वेन्सी खरंच कमी आहे. छोट्या छोट्या ट्राम्स आहेत, जास्त लांब पण नाही आणि फ्रिक्वेन्सी खूप कमी आहेत, म्हणजे 15-15, 20-20 मिनिटांनी असतात आणि सगळ्या रूट्सवर पण नाही. आणि बसेसचे पण सेम सिच्युएशन आहे. आणि रात्री हे स्टेशन असं दिसतं बघू शकता. आणि आमचं आता जेवण झालेलं आहे, मी जेवण करून आलो. आता आमची 10 मिनिटं ट्रेन आहे, तर आता आम्ही ट्रेन घेऊ आणि बर्लिनला जाऊ. तर आता आमचं जेवण झालं, ठीकठाक होतं आणि मग त्यानंतर आम्ही आलो HBFला, कारण आमची ट्रेन आहे 15 मिनिटानंतर. आणि बऱ्याचशा गोष्टी दाखवायच्या राहिल्या श्वेरिन सिटीमध्ये. काय आम्ही सकाळी थोडस आमच्यामुळे गोळ झाला आणि लेट पोहोचलो. हा, त्याबद्दल सगळी डिटेल माहिती मी अगोदरच्या ब्लॉग मध्ये अपलोड केलेलं आहे, ते प्लीज बघा. म्हणजे आम्ही इथे का लेट पोहोचलो आणि मी रजत बर्लिनला राहून गेला होता आणि मी दुसऱ्या सिटीमध्ये पोहोचलो होतो, एका गावामध्ये पोहोचून गेलो होतो आणि मग काय झालं ते सगळ्या गोष्टी तुम्हाला तिथे कळेलच. तर मग इथे जे आहे मेन पॅलेस आम्हाला खरंच खूप आवडलं आणि खरंच म्हणजे आम्ही नावही नव्हतं ऐकलं जेव्हा आम्ही जर्मनीमध्ये आलो होतो आणि आता आम्ही जेव्हा सिटी एक्सप्लोअर करतो त्याच्यामुळे आम्हाला माहिती पडलं की किती सुंदर आहे. ते एक आहे. त्यानंतर आम्हाला ओपन एअर म्युझियम बघायचं होतं. तर ते ऍक्च्युली मार्च एंड पासून चालू होतं आणि ते समर आणि स्प्रिंग या दोन सीझन मध्ये असतं, विंटर मध्ये ते पूर्ण बंद असतं. बंद असतं पण ते खूप सुंदर आहे. मी थोडेफार फोटोज अटॅच करेल. जुन्या काळात लोक कसे राहायचे, शाळा कशी असायची आणि इथे बाकी लोहार काम कसं व्हायचं, लहान मुलं कसे असते, या सगळ्या गोष्टी त्याच्यामध्ये दाखवलेल्या आहेत. 100-150 वर्ष आधी इथले लोक कसं आयुष्य जगायचे ते दाखवलं. खूप सुंदर आहे, तर ते बघू शकता तुम्ही जर इथे आले तर. आणि दुसरं आहे फायर ब्रिगेड म्युझियम. तर ते पण इंटरनॅशनल फायर ब्रिगेड म्युझियम आम्हाला बघायचं होतं, पण मग आम्ही बघितलं की ते ना बाकी सिटीज मध्ये पण आहेत. आम्ही विजिट थोडं थांबवलं त्या ठिकाणी आणि मग बाकीच्या गोष्टी एक्सप्लोअर केल्या. त्याच्यामध्ये मी तुम्हाला दोन चर्च दाखवले, बाहेरूनच दाखवू शकली कारण एका चर्चचं कन्स्ट्रक्शनचं काम सुरू होतं आणि दुसरं चर्च जे आहे ते बंद होऊन गेलं होतं. बाहेरूनच मी तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न केला. आणि इथे बेसिकली दोन युनिव्हर्सिटीज आहेत आणि जसं आम्ही लोकांचा एक्सपिरियन्स शेअर करतो की ते लोक कसे आहेत, तर ऍक्च्युली जसं सांगितलं की दोन युनिव्हर्सिटीज आहेत, बाहेरचे लोक येतात, स्टुडंट शिकायला येतात, त्यामुळे त्या लोकांना बाहेरचे लोक बघून आहे आणि ते टुरिस्ट अट्रॅक्शन पण आहे ही सिटी. तर आणि स्टेट कॅपिटल म्हटल्यावर सहसा जास्ती बाहेरचे लोक येतात, त्यामुळे लोक पण छान आहेत, फ्रेंडली आहेत. जसं तुम्हाला त्या सिग्नलवरच्या त्या माणसाची गोष्ट सांगितली, त्या लोकल्सनीच आम्हाला सांगितली, व्यवस्थित एक्सप्लेन करून सांगितलं. तर म्हणजे ओव्हरऑल लोक छान आहे, चांगले लोक आहेत. पण 7-7:30 असतात, तुम्ही बघितलं असेल अंधार झालेला आहे, सुपर मार्केट वगैरे 7 वाजता बनून जातात आणि लोकसंख्या जर 1 लाख असेल तर मग तुम्ही विचारच करू शकता की किती म्हणजे क्राऊड कमीच असेल. तर अशा करते तुम्हाला ही व्हिडिओ आवडली असेल, प्लीज व्हिडिओला लाईक करा, जास्तीत जास्त लोकांना शेअर करा आणि अजूनपर्यंत चॅनलला सबस्क्राईब नसेल करा तर प्लीज सबस्क्राईब करा. चला मग भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये आणि बघूया आणखी एक नवीन सिटी. तोपर्यंत आनंदी राहा, स्वतःची काळजी घ्या. धन्यवाद.